हेलो एवरीवन, वंस अगेन वेलकम टू अवर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्चुअल क्लासरूम। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनला एक लेसन पाहिला होता, त्याचा फर्स्ट पार्ट पाहिला होता। आता आपण त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत। बघा अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात ना, ते तुम्ही व्यवस्थित पाहत जा, का जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी आणि तुमच्या एक्झामसाठी ते खूप महत्त्वाचे आहेत, का जेणेकरून तुम्हाला या ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील किंवा तुम्हाला चांगले गुण मिळू शकतील। तर आज आपण आपला जो मागच्या सेशनला एक लेसन आपण चालू केला होता, अन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, तर त्याचा फर्स्ट पार्ट आपण पाहिला। आज आपण त्याचा पाहणार आहोत सेकंड पार्ट, म्हणजे दुसरा भाग। आज आपण हा लेसन पूर्ण करणार आहोत। दोन सेशनमध्ये आपण घेतलेले आहेत, पहिला झालेला आहे आपला, आज आपण दुसरा घेणार आहोत। तत्पूर्वी आपण काय बघूया की पहिल्या सेशनमध्ये आपण नेमकं काय पाहिलं होतं। तर आपण पहिल्या सेशनमध्ये काय पाहिलं होतं, तर एक अशा एन्काउंटरची सुरुवात पाहिली होती का जी एक प्राणी आणि एक माणूस, म्हणजे ह्युमॅन आणि ॲनिमल यांच्यामध्ये जे कशा प्रकारचे संबंध असतात किंवा त्यांचे संबंध दृढ कशामुळे झालेले आहेत, याची सुरुवात कशा प्रकारे झाली, कोणत्या एन्काउंटरने झाली, ती परिस्थिती कशी होती, तो ठिकाण कुठलं होतं, त्यातला तेथील भौगोलिक परिस्थिती कशी होती, नेमकं कोण ही स्टोरी सांगत आहे आपल्याला, कोणाच्या जीवनात घडलेली स्टोरी आहे, कुठल्या प्राण्याबरोबर घडलेली आहे, हे सगळं आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं। बघा थोडक्यात सांगतो की पहिला हा जो पार्ट झाला त्याच्यामध्ये आपण पाहिलं का नेमका ही जी घटना आहे, ही घटना कुठे घडलेली, ते आपण पाहिलेलं होतं की ही घटना आपण वेस्ट बंगाल येथील राणीगंज येथील जे ऑफिसर राहायचे, मेडिकल ऑफिसर, मेडिकल प्रोफेशनल असणारे जे काम करणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी जे कॅम्पस होतं त्या कॅम्पसमध्ये ही घटना घडलेली आहे। म्हणजे कोणाच्या इथं, जे आपले या लेसनचे जे लेखक आहेत, जे रायटर आहेत, तपन मुखर्जी यांच्या जीवनातील ही घटना आहे। ते ज्या त्यावेळेस ते कधी लहानपणी होते, लहानपणीचा त्यांनी तो हा अनुभव सांगितलेला आहे। या अनुभव सांगत असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील, म्हणजे ते जिथे राहत होते तिथलं वातावरण किंवा तिथला परिसर कसा आहे, ते आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं। त्याचप्रमाणे त्यांना सुट्टी असताना, सुट्टीच्या काळामध्ये ते कशाप्रकारे आपला वेळ घालवायचे, कशाप्रकारे आपलं छंद जोपासायचे, ते आपण बघितलं। त्यांना वाचनाची आवड होती, साहसी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे बुक्स असतात ते बुक्स त्यांना वाचायला आवडायचे। नंतर त्यांची घरातील व्यक्तींबद्दल त्यांनी सांगितलं का आई वडील बहीण यांच्याबद्दल सांगितलं। नंतर कशाप्रकारे ते पुस्तक वाचताना कशाप्रकारे गुंग होऊन जायचे हे त्यांनी सांगितलं, हे सांगितलेले। आणि पुस्तक वाचत असताना कशाप्रकारे त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स आलं आणि कशाप्रकारे ही गोष्ट पुढं पुढं सुरू झाली हे आपण पाहिलं की एक मेल डॉमिनंट लंगूर यांनी काय केलेलं आहे, तर एका लहानशा पिल्लाला, लंगूरच्या लहानशा पिल्लाला तो काय करत आहे, चावा घेत आहे, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्यातून कशाप्रकारे हे जे आपले तपन मुखर्जी हे कशाप्रकारे त्याची सुटका करतात, त्या छोट्याशा पिल्लाची सुटका कशाप्रकारे करतात, हे आपण इथं पूर्णपणे पाहणार आहोत। तर बघा चालू करूया आपल्या दुसऱ्या सेशनला, दुसऱ्या पार्टला, स्टँडर्ड 10 इंग्लिश लेसन 1.2 अँड एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड पार्ट 2। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमकं काय सांगितलं याच्यामध्ये की आपण पाहिलेलं आहे की तो जो मेल डॉमिनंट लंगूर आहे तो काय करत होता, तर त्या पिल्लाला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता। इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं की कशाप्रकारे ते पिल्लू त्या वानराच्या तावडीत होते आणि कशाप्रकारे काय करत होते, तर ते हे जे आपले तपन मुखर्जी हे कशाप्रकारे त्याची त्याच्यापासून सुटका करत होते हे आपण पाहिलेलं होतं। आता पुढं बघूया। बाय दिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन। आता बघा ही सगळी घटना घडत असताना गोंगाट झाला, त्यामुळे हे जे रेस्क्यू, हे जे त्या पिल्लाला वाचवण्याचे जे बचाव कार्य चालू होते, आता यामध्ये कोण सामील झाले, म्हणजे त्याचे साक्षीदर्शक कोण झाले, तर त्यांचे जे या आपले जे तपन मुखर्जी यांचे पॅरेंट्स, म्हणजे आई वडील आणि बहीण तिथं आले, येऊन ते उभे राहिले, त्यांनी पाहिलं काय नेमकं काय चाललं ते। Some of our neighbors
हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आता घोंगड झाल्या असल्यामुळे काय झालं की त्यांचे आई वडील तर बाहेर आलेच, परंतु त्यांचे जे नेबर्स म्हणजे त्यांचे जे जवळ आजूबाजूचे लोक आहेत ते देखील तिथं गोळा झाले. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन साईड द पोल्ट्री कॉप्स. आता यांनी काय केलं बघा, त्यांनी त्या पिल्लाला घेतलं होतं म्हणजे त्या लंगूरच्या कचाट्यातून त्यांनी काढलं होतं, कसं बसं त्याला वाचवलं होतं. आणि त्यांनी पुढं काय केलं तर त्यांनी त्यांची जी पाठीमागचा जो घरातील जो भाग आहे, पारस भाग येते, ते घेऊन त्यांनी त्याच्या जो कोंबड्याचा जो खुराडा आहे तिथं कोंबड्या काय केल्या जातात, ठेवल्या जातात, त्या कोंबड्याच्या खुराड्यावर अलगदपणे त्याला झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. आता त्या मोठ्या वानराने त्याचे खूप लचके तोडले होते किंवा खूप चावे घेतले होते, त्यामुळे त्याच्या छोट्याशा पिल्लाच्या अंगावर खूप असे जखमांचे व्रण आणि खूप असं रक्त वाहत होतं, रक्तही खूप त्यांचे ओघळत होतं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. द बेबी रिमाइंड मोशनलेस. आता इथे काय सांगतं बघा, आता एवढी चावे घेतले होते का त्याच्या जे जखमा आहेत त्या जखमामधून रक्त ओघळायला चालू झालं होतं. पिल्लू पण कसे पडले होते, एकदम निश्चित म्हणजे ओझिंग ओझिंग इथं ओझिंग म्हणजे इथं काय सांगितलं आहे, ओझिंग म्हणजे काय सांगितलं इथं, तर पूर्णपणे निश्चित पडले होते, पूर्णपणे निश्चित पडले होते, त्याला काही करता येत नव्हते कारण का त्याच्या अंगावर एवढे जखमांचे व्रण किंवा एवढं जखमा झाल्या होत्या चावून चावून की त्याच्यातून रक्त वाहत होते. द बेबी रिमाइंड मोशनलेस. मोशनलेस म्हणजे निश्चित पडलेले, त्याला हालचाल करता येत नव्हती, काही करता येत नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. बघा आता त्यांचे वडील पण आले होते बाहेर पाहायला की नेमकं काय झालेलं आहे, तर त्यांच्या वडिलांनी देखील काय करायला सुरुवात केली, तर त्या बचाव कार्यामध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. तर त्यांनी काय केलं, जे प्रथमोपचाराची जी पेटी असते ती ते घेऊन आले आणि त्यामुळे त्यांनी काय केलं का, जिथून जिथून रक्त वाहत होते किंवा जिथे जिथे जखमा झाल्या होत्या जखमांमध्ये त्यांनी काय करायला सुरुवात केली, औषध लावायला सुरुवात केली. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. म्हणजे रक्त जे वाहत होते ते रक्त त्यांनी थांबवण्यासाठी प्रथमोपचार करायला सुरुवात केली. आय वॉज रिलीव्ह्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रेथिंग इवन दो हिज ब्रेथ वेअर शालो. आता इथं काय सांगतं बघा, शालो शालो म्हणजे काय इथं सांगितलं आहे बघा, डीप नॉट डीप मंदावलेला. आपण एखादा म्हणजे आपण नॉर्मली श्वासोच्छ्वास घेतो तेव्हा आपला जो श्वास आहे तो नॉर्मल असतो, परंतु आपण जखमी अवस्थेत असू किंवा आपल्याला खूप त्रास होत असेल तर आपला श्वासोच्छ्वास कसा असतो, मंदावतो. इथं देखील तेच झालेलं आहे. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट द बेबी वॉज ब्रेथिंग इवन दो ही ब्रेथ वेअर शालो. आता इथं काय सांगितलं आहे का, त्यांनी पिल्लाला पाहिलं का पिल्लाचा श्वासोच्छ्वास होता हा मंदावलेला असला तरी तो चालू होता, हे पाहून त्याला हायसे वाटले. म्हणजे त्यांना एक आशा वाटली, हा हा म्हणजे हा जो पिल्लू आहे हा जरा व्यवस्थित आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जीव आहे, असं नाही की त्याला पूर्णपणे त्या ठार केलेलं होतं. तर या जखमांमुळे त्याची एवढी तब्येत खराब झाली होती किंवा त्याला एवढे चावे घेतले गेले होते का त्याचं कळून येत नव्हतं का नेमकं वाचेल किंवा नाही किंवा वाचला आहे की नाही, परंतु त्यांनी पाहिलं की त्या पिल्लाचं श्वासोच्छ्वास व्यवस्थित चालू होतं, परंतु मंदावलेलं होतं, हळू चालू होतं, परंतु त्यांना व्यवस्थित वाटलं, चांगलं वाटलं की हां म्हणजे त्यांनी शिटकेचा निश्वास टाकला की हां म्हणजे या पिल्लाचे श्वास चालू आहेत म्हणजे व्यवस्थित आहे. मग बघा या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं कशाप्रकारे त्यांचे जे आईवडील आहेत यांनी देखील या पिल्लाला वाचवण्यामध्ये मदत केली होती, त्यांनी कशाप्रकारे रेस्क्यू चालू केलं, बचाव कार्य चालू केलं हे आपण याच्यामध्ये पाहिलं. पुढचं बघूया. फ्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टायर अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट ही सॅट अप. बघा आता त्यांनी त्या पिल्लाला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करायला सुरुवात केली, म्हणजे त्या पिल्लामध्ये काय यावं, अधिकाधिक जीव यावा त्याच्यामध्ये, अधिकाधिक शक्ती यावी, ऊर्जा यावी, म्हणून त्यांनी काय करायला सुरुवात केली बघा, पाण्याचे हपकारे मारल्यानंतर पिल्लाला शुद्ध आले आणि धडपड प्रयत्न करून ते कसे बसे उठून बसले. आता त्याच्यामध्ये
तो निपचित पडला होता, खूप काय झालेलं त्याला त्रास होत होता, त्याच्यामध्ये जीव कमी राहिलेला, मोशनलेस झालेला, परंतु यांनी पाण्याचे छिटकारे त्याच्यावर टाकले आणि मग तो धडपडून तो जो पिल्लू होता तो कसा बसा येऊन बसून राहिला, म्हणजे कसा कसा बसा बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. आता आपण पाहतो की वारा असेल, वाऱ्यामध्ये पाण्याची थरथर कापतात किंवा हलतात असे, तर त्या ज्या लंगूरची म्हणजे त्या पिल्लाची जी अवस्था आहे ही देखील तशीच झालेली होती. का तो देखील कसा होता, था थरथर थरथर कापत होता, का कारण का तो देखील भांबावलेला होता, घाबरलेला होता, त्यामुळं त्याची जी अवस्था होती ती देखील एखाद्या पानासारखी होती, का जो पान कसं वाऱ्यामध्ये थरथर कापतो तसं. ते भेदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. हिज टू लिटल ट्विंकलिंग आयज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सोब विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. आता इथं बघा, एखादा माणसाचा लहान पिल्लू म्हणजे मनुष्याचा लहान मुलगा आणि एखादा प्राण्याचा लहान पिल्लू यांच्यामध्ये कशाप्रकारे एक प्रकारे तुलना केली किंवा त्यांचं कशाप्रकारे एक प्रकारे साम्य दाखवले बघा, की हिज टू लिटल ट्विंकलिंग आयज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सोब विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा. आता ते सांगितलेलं आहे मफल्ड म्हणजे दबलेला आवाज. आता कसं असतं का लहान मुलगा आपण बघा, एकदा रडायला लागला तर कसा हळूहळू आवाजामध्ये रडतो, शांत होऊन म्हणजे दबक्या आवाजामध्ये रडतो. इथे देखील तेच झालेलं आहे की त्याचे जे चिमुकले दोन लुकलुकणारे डोळे होते त्या डोळ्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंके देऊन ते रडू लागले, अगदी धसका बसलेला एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. म्हणजे लहान मुलगा कसा, माणसाचा लहान मुलगा कसा रडतो दबक्या आवाजात, तशाच प्रकारे हे जे पिल्लू आहे, लंगूरचे जे पिल्लू आहे, या वानराचे जे पिल्लू आहे, ते देखील तशाच प्रकारे रडायला लागले किंवा हुंके द्यायला लागले किंवा दबक्या आवाजात रडायला लागले. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking his hesitant bite. Hesitant म्हणजे गुटमळणारा. Hesitant म्हणजे काय म्हटलं आहे, hesitant गुटमळणारा. इथे काय म्हटलं आहे की आता त्याच्यावर उपचार चालू केले परंतु तो भुकेलेला पण असेल म्हणून यांनी काय केलं, त्याला एक केळे दिले खायला, केळं. त्यांनी त्याला सोलून दिलेले केळं दिले, त्याचे थरथरते हाताने त्याने घेतले आणि बिचकत बिचकत ते खाऊ लागले. ते घाबरलेलं होतं आणि त्याला भूक पण लागली असेल म्हणून लेखकांनी काय केलं, एक केळं त्याला खायला दिलं आणि ते देखील ते बिचकत बिचकत आणि घाबरत घाबरत घेतले आणि खायला सुरुवात केली. म्हणजे बघा कशाप्रकारे त्यांनी त्याचं त्याला वाचवलं, त्याच्यावर उपचार केले, त्याला खायला दिलं. आता या गोष्टीतून पुढं नेमकं कशाप्रकारे ॲनिमल आणि ह्युमॅन याच्यात रिलेशनशिप कशाप्रकारे सांगितलेलं आहे ते आपण आपल्याला आता पुढे याच्यामध्ये दिसून येणार आहे. पुढे काय सांगितलं बघा, माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवाइवल ऑफ द बेबी लंगूर. वानरावर जे उपचार चालू होते, जी त्याची प्रकृती होती, त्या प्रकृतीवर या लेखकाचं काय होतं लक्ष होतं, पूर्ण लक्ष होतं. सडनली आय हॅड अन अनकनी फिलिंग ऑफ वेअरिंग वॉच्ड. त्यांनी काय पाहिलं बघा, सडनली आय हॅड अन अनकनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड म्हणजे काय झालं, काय झालंय की अचानकपणे त्यांना काहीतरी वाटलं किंवा त्यांना काहीतरी जाणवलं, त्याचवेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव त्यांना वाटली. म्हणजे कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, ते जे करत आहेत, या ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीवर कोणीतरी बारकाईने लक्ष ठेवते असं त्यांना जाणवलं किंवा वाटलं. आय टर्न अवे फ्रॉम द कॉप अँड लुक्ड अप, देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन her child. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder.
बघा, त्यांना जाणीव झाली का आपलं कोणतरी लक्ष ठेवू नये किंवा कोणतरी आपल्याकडे पाहत आहे, तर त्यांनी पाहिलं किचनच्या रूफवर, तर त्या बेबी लंगूरची जी आई आहे मदर लंगूर ती तिथं होती, आणि ती तिने ते जे घडत होतं ते सगळं ती पाहत होती, आणि त्याचं पाहिलं, आणि आई वांढरे त्याच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून होती आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती. म्हणजे ते जे करत होते त्या बेबी लंगूरवर, त्या सगळ्या गोष्टींकडे या आईचं लक्ष होतं, आणि आपले पिल्लू सुरक्षित आहे याची त्यांना खात्री पटल्यामुळे ते शांत बसून होती, आणि त्या आईला जाणवलं का ना या व्यक्तीकडून किंवा या माणसांकडून आपल्या पिल्लाला काहीही इजा होणार नाही, त्यामुळं ती आई शांतपणे सगळं काही पाहत होती, की सगळं व्यवस्थित चाललेलं म्हणून ती सगळं काही पाहत होती. मीनवाइल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड सोब अँड क्राय अ लिटिल लाउडर. आता तर पिल्लाला पण जाणवलं का माहीत झालं का माझी आई देखील इथंच आहे, माझी आई देखील इथंच आहे, म्हणून ते जे छोटंसं पिल्लू आहे ते देखील आता मोठमोठ्याने हुरमुसून रडू लागलेले होते, का त्याला आता देखील त्याच्या आईची आठवण येऊ लागलेली आहे, कारण का त्याची आई त्याला समोर दिसली किंवा त्याची आई तिथं आहे हे त्याला जाणवल्यामुळं तो देखील हुंदके देऊन आणि मोठमोठ्याने रडायला लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कॉप टू अलो द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आता यांनी काय केलं की त्यांनी पाहिलं का तिथं आई देखील आलेली होती, आणि तिथं जे जे पिल्लू होतं बाळ होतं ते देखील तिथं होतं, आणि आईनी पाहिलं होतं का आपलं पिल्लू इथं आहे, आणि पिल्लाला पण देखील माहीत झालेलं होतं का आपली आई देखील इथं आहे, म्हणून काय केलं आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून त्यांनी तो खुरड्याचं दार आहे दारातून ते माघारी वळले, म्हणजे जिथं ते उपचार करत होते किंवा जिथं ते पिल्लू होते त्या पिल्लापासून ते दूर झाले, की जेणेकरून काय होईल का ती जी आई आहे ती आई त्या पिल्लाच्या जवळ येईल आणि काय करेल त्या पिल्लाला जवळ घेईल. बघा तुम्हाला चित्रात दिसेल कशा प्रकारे एक व्यक्ती एका प्राण्याची मदत करतो आणि त्या प्राण्याची आई तिला विश्वास पडतो की या व्यक्तींकडून माझ्या बाळाला किंवा माझ्या पिल्लाला काहीही नुकसान होणार नाही, म्हणून तिने त्यांना न रोखता सगळं झाल्यानंतर काय केलेले आपल्या बाळाला जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या हे जे लेखक आहेत या लेखकांना देखील म्हणजे जे रायटर आहेत त्यांना देखील कळालं होतं की आता या पिल्लाची आई आली, म्हणजे त्या आईला पण वाटत असेल का मी माझ्या बाळाला जवळ घेऊ, आणि त्या पिल्लाला पण वाटत असेल की मी माझ्या आईजवळ जावं, म्हणून त्यांनी काय केलेले ते जिथं होते त्या पिल्लाजवळ तिथून त्यांनी माघार घेतली आणि ते बाजूला झाले, जेणेकरून काय होईल तर ते बाळ आणि ते आई एकत्र येईल. पुढे बघूया. इमिडिएटली द मदर डिस्कनेक्टेड ऑन द फ्लोअर ऑफ द कॉप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. आता आईची अवस्था पण पूर्वी बघितलं आपण कशी झालेली, की केविलवाणी झालेली होती, ती देखील काय करू शकत नव्हती, आपल्या बाळाला वाचवू शकत नव्हती, परंतु आता सगळं घडल्यानंतर आपलं बाळ त्या मेल लंगूरच्या हातून वाचल्यानंतर त्याच्यावर उपचार झाल्यानंतर या आईला देखील राहवलं नाही, आणि काय झालेलं आहे की त्याची जी आई आहे ती ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि आपल्या पिल्लाला तिने हातात उचलून घेतले, म्हणजे तिने जवळ घेतलं तिच्या पिल्लाला. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसेल तर कशाप्रकारे तिने तिच्या पिल्लाला जवळ उचलून घेतलेलं आहे, म्हणजे एक आईचं जीव असतो आपल्या बाळांमध्ये किंवा आईचं प्रेम या बालकांप्रती किती असतं हे आपल्याला इथून दिसून येतं. शी गेव द बेबी अ थ्रोली बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ट हिम टाईटली इन हर बॉसम. बघा त्या आईने काय केलं, तर आपलं बाळ आपल्या जवळ आलेलं आहे त्याला जवळ घेतलं त्याच्या त्याला हाताने उचललं, नंतर त्याची तपासणी केली किंवा त्याला चेक केलं का त्याच्या कुठं कुठं इजा झालेली किंवा कुठं कुठं त्याला जखमा झालेली, म्हणजे एका आईचं म्हणून किती असतं बघा, किती आपल्या बालकाच्या प्रती किती संवेदन असतं किंवा बालकाच्या प्रती किती तिला काळजी असते यातून आपल्याला दिसतं का तिने काय केलं, तर त्या पिल्लाच्या शरीरावर जखमांची तिने बारकाईने म्हणजे त्या आईने बारकाईने तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्टपणे त्याला कवटाळून घेतले, का जेणेकरून त्याला मायेचा स्नेह मिळावा, मायेचं प्रेम मिळावं, म्हणून तिने काय केलं त्या जखमा सगळ्या पाहिल्यानंतर त्याला जवळ घेतलं, त्या लंगूर बेबी लंगूरला जवळ घेतलं, छातीजवळ घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोल्यास इन हर
केअरिंग आर्म. आता कुठल्याही मुलाला, मनुष्याचा असो किंवा प्राण्याचा असो, कुठल्याही मुलाला त्याला स्वतःच्या आईच्या खुशीमध्ये काय मिळतं? आनंदच मिळतो. इथं देखील ते झालेलं आहे. तिच्या मायेच्या मिठीत पिल्लाला दिलासा मिळाला. आता असं कधीच होत नाही का आईने बाळा घेतला आणि बाळा बाळाला ते आवडत नाही, असं कधीच होत नाही. मनुष्य असो किंवा प्राणी असो, बाळाला आपल्या आईचं जे खुशी असते किंवा आईच्या जवळ जेव्हा आई आपल्याला घेते ते खूपच आवडतं, किंवा ते त्याच्या जीव म्हणजे ते एक त्याला त्याच्यासाठी एक दिलासादायक अशी एक गोष्ट असते का आपल्या आई आपल्याला जवळ घेते. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप ऑफ अ फ्यू मिनिट. आता बघा काय म्हणतात, त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसलेली होती, म्हणजे ती जी आई होती ती त्याच्या बालकाला घेऊन त्या ठिकाणी तशीच बसलेली होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज आय इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पोंडरिंग ओवर हर ऑप्शन्स अँड ट्राइंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल. आता त्या आईच्या मनामध्ये काय विचार चालू होते, किंवा ती त्या ठिकाणी थांबली होती, परंतु का थांबली होती, त्यामागचं कारण काय होतं? तर त्या आईला वाटत होतं, बहुधा त्या आईला वाटत होतं का, का आपल्या या पिल्लावर पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत होती. का अशा प्रकारचा जो या आपल्या पिल्लावर जो हल्ला झालेला आहे, या हल्ला अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो, या गोष्टीवर ती चिंतन करत होती किंवा विचार करत होती. म्हणजे बघा आईचं मन कसं आहे, आपल्या बालकावर जे संकट आलेलं आहे ते संकट पुन्हा येऊ नये यावर देखील इथं सांगितलेलं आहे का ती आई विचार करत आहे की आपल्या बालकाचं आपण कशाप्रकारे संरक्षण करावं. बघा आता पुढे सांगितलेलं आहे, फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आयज. आता इथं बघा, ह्युमॅन अँड ॲनिमल, मानव आणि प्राणी यांच्यातील संबंध कशाप्रकारे आहेत ते या आपल्याला पॅराग्राफमधून समजून येईल. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आयज. काही क्षणात ती जी आई आहे त्या आई वानरीने या तपन मुखर्जी आहेत ना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले, म्हणजे त्यांचे नजरानजर मिळत होती किंवा मिळाली. तपन मुखर्जी आणि त्या जो पिल्लू वानर आहे त्याची आई यांची नजरानजर मिळाली. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आयज शोअरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेविंग हर चाइल्ड. आता ती जी नजरानजर झाली किंवा ती जी वानर आई या तपन मुखर्जींकडे बघत होती, तर त्यातून काय त्या वानर आईला सांगायचं होतं का, ते ती वानर आई या तपन मुखर्जी यांचे धन्यवाद मानत होती, त्यांचे आभार मानत होती. का? कारण का त्यांनी काय केलं होतं, त्या वानर आईचा जो पिल्लू आहे छोटंसं लहानसं जे बाळ होतं पिल्लू होतं त्याला वाचवलं असल्यामुळं ते त्या नजरेतून किंवा त्या एक प्रकारच्या सहभागातून त्यांच्या काय करत होती, तर थँक्यू म्हणजे धन्यवाद बोलण्याचा किंवा आभार प्रकट करण्याचा एक त्यांनी काय केलेला होता, त्या वानराने प्रयत्न केलेला होता. आपल्या पिल्लाचं रक्षण केल्याबद्दल मुकपणे कृतज्ञता व्यक्त करणे करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. म्हणजे कशा प्रकारे या आईने आपल्या बाळाचे आपल्या पिल्लाचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीचे कशा प्रकारे काय केले, धन्यवाद केले किंवा कृतज्ञ झाली ती की माझ्या बाळाचे ज्यांनी प्राण वाचवले त्यांच्या नजरेत नजरे मिळून ती हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती का मी तुमची आभारी आहे किंवा तुमचे खूप खूप धन्यवाद. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन्स द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक टू मी. आता हे देखील सेंटिमेंट झाले, म्हणजे त्यांच्यामध्ये देखील भावना प्रकट झाल्या होत्या, भावना त्यांचं देखील मन भरून आलं होते. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. म्हणजे ते काय आलं की कशाप्रकारे त्या वानर आईने धन्यवाद मानले या आपल्या तपन मुखर्जींचे, आणि ते पाहून या तपन मुखर्जी यांचे मन देखील भरून आले. म्हणजे कशाप्रकारे एक आई आपल्या बाळाचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीला कशाप्रकारे धन्यवाद बोलते ते इथं सांगितलेलं आहे. म्हणजे बघा
आई आहे, आई असल्यामुळं आपल्या पिल्लाचं जीव वाचवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आणि ते वाचवलं म्हणून समोरची जी व्यक्ती आहे तिचे धन्यवाद कशाप्रकारे मानलेले हे आता आपण इथं पाहिलं. देर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्टिकन चाइल्ड इन हर लॅप. माझ्यासमोर दृष्टकृष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथं बसली होती. म्हणजे ते काय सांगितलं आहे का कशाप्रकारे एक आई आपल्या बालकाला संकटातून बाहेर आल्यानंतर कशाप्रकारे प्रेम करते किंवा कशाप्रकारे त्याला जवळ घेते याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांच्यासमोर आलेलं होतं. देन इन फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. आता हे सगळं घडल्यानंतर ती जी वानरी आई आहे ती तिथं बसून कशाप्रकारे त्यांनी या आपल्या जे लेखक आहेत त्यांचे कशाप्रकारे धन्यवाद मानले ते आपण पाहिलं. नंतर हे सगळं झाल्यानंतर देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. त्या ज्या बाळाला आहे त्या बाळाला आपल्या कवेत घेऊन आपल्या पोटाशी घेऊन त्या आईने त्यांच्या स्वयंपाकघराच्या छतावरून उडी मारली. शी सर्व द एरिया फॉर द विक्शस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डिरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. बघा म्हणजे आईने कशाप्रकारे सगळीकडे मुआयना केला, म्हणजे सगळीकडे पाहिलं का नेमकं कुठं असं चालू तर नाही किंवा अशा प्रकारचे लंगूर तर ना का पुन्हा माझ्या बालकावर किंवा माझ्या पिल्लावर हल्ला करतील. तर इथं सांगितलेलं आहे का त्या ज्या ती जी आई आहे त्या आईने पाहिलं का त्या ठिकाणी निर्धन नर वानराचा कानुसा घेत तिने आजूबाजूला पाहिलं. परिसर निरखळा आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेने झेप घेत निघून गेली. म्हणजे जिथं ती जी घटना घडली त्याच्या विरुद्ध दिशेला त्यांनी जायला सुरुवात केली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इन्स्पायर्स कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इन इज इनडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्रिक्ट द राईट कोर्ट द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. बघा हा जो पूर्ण एन्काउंटर झाला ही पूर्ण एक चकमक झाली, त्यातून कशाप्रकारे त्या बालकाची सुटका झाली, कशाप्रकारे त्याच्यावर उपचार झाले, त्या पिल्लावर उपचार झाले, कशाप्रकारे त्याची जी आई आहे लंगूर मदर तिथं आली, त्यांनी कशाप्रकारे आपलं पिल्लाला जवळ घेतलं, कशाप्रकारे त्यांचे त्या लंगूर मदरचे आणि या लेखकाचे कशाप्रकारे एक प्रकारे संवाद झाला, धन्यवाद मानले गेले किंवा आभार मानले गेले त्या लंगूर आईकडून या लेखकांचे ते आपण पाहिलं. आणि आईने कशाप्रकारे काळजी घेतली आपल्या पिल्लाची का पुढे त्याच्यावर अशा प्रकारचे संकट येऊ नये म्हणून कशाप्रकारे ते पाहिलं. म्हणून इथं सांगितलेलं आहे की एक आई आणि तिच्या पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला म्हणजे त्यापण मुखर्जी यांना खात्री पटली की प्राणी मात्रांना एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने जोडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. बघा इथं काय सांगितलेलं आहे की एक प्रकारे वेगळा प्रकारचा संवाद सांगितला इकडं की प्राणी मात्रांचा एकमेकांमधील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर एक सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनातील तारा म्हणजे समोरचा व्यक्ती काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि समोरचा व्यक्ती काय समजून घेतोय ह्याच्या मनातल्या ज्या तारा आहेत किंवा मनातील जे भाव आहेत हे जे जेव्हा एकमेकांना कळतात तेव्हा एक प्रकारचं दृढ नातं तयार होतं. इथं देखील तेच झालेलं आहे की त्या लंगूर मदरचं आणि जे आपले लेखक आहेत या दोघांचे जे नाते आहेत या मनातील जे तारा आहेत त्यांच्यातूनच झालं, म्हणजे मनातील जो संपर्क त्यांचा झाला, एकमेकांच्या मनातील जे भावना आहेत त्या भावना कशाप्रकारे एकमेकांच्या समोर आल्या आणि त्यातूनच एक प्रकारचं नवीन भाव किंवा नवीन नातं इथं निर्माण झालेलं पाहिलं. कशाप्रकारे एखादा प्राणी आपल्या पिल्लाला जर कोणी काय करत असेल तर तो त्याच्यावर हल्ला करतो, परंतु इथं या आईने तसं केलेलं नव्हतं कारण का त्यांना माहीत होतं का आपल्या बालकावर हे लोक काय करतात, उपचार करतात, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्या आईने फक्त शांतपणे त्यांनी पाहिलं सगळं काय झालं ते. आणि जेव्हा ते व्यक्ती म्हणजे जे तपन मुखर्जी बाजूला झाले तेव्हा ती आई तिथं आली आणि आपल्या बाळाला जवळ घेतल्यानंतर त्यांनी लेखकाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि काय केलं, एक प्रकारे आभार मानले, धन्यवाद मानले. हां
हे कशामुळे शक्य झालं, तर त्यांचा जो त्यांच्यामधील जो परस्पर भाव होता मनातील, ज्या मनातील त्यांच्या ज्या तारा होत्या किंवा मनातील जे भाव होते ते एकमेकांना समजून आले आणि त्यातूनच ह्या ज्या भावना आहेत एकमेकांपर्यंत पोचल्या होत्या. द मदर लंगूर शोव मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बेटर बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशियन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. बघा, ती जी आई होती वानराई, त्या वानराई काय सांगून गेली किंवा काय शिकून गेली, तर मदर लंगूर शो मी, किंवा सांगून गेली शो मी दॅट फूड वॉज नॉट ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. फक्त आपण जे जेवण देतो प्राण्यांना किंवा खायला देतो यामुळेच फक्त व्यक्ती आणि प्राणी यांचा संबंध येतो असं काही नाही आहे. इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की मनुष्य व प्राणी यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे अनेकही मार्ग आहेत. तर फक्त आपण जे अन्न देतो ते अन्न देतो म्हणूनच ते प्राणी आपल्या जवळ पाहिजे असं नाही, किंवा त्यांच्यावर एवढंच कम्युनिकेशन असतं किंवा केलं पाहिजे असं एवढं नाही. तर हे जे कम्युनिकेशन आहे हे कशामुळे वाढू शकतं, तर थ्रू ट्रस्ट म्हणजे विश्वास, कम्पॅशन अनुकंप आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य, या गोष्टीतून देखील काय होतं संपर्क किंवा ॲनिमल आणि मॅन यांच्यातील जो बॉन्ड आहे हा एकदम दृढ होऊ शकतो, यांचे नाते दृढ होऊ शकतो. पुढे सांगितलं आहे 55 इयर्स हॅड पास्ट साइन द डे, आय एम नाऊ 70 इयर्स ओल्ड, बट आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. बघा शेवटी त्यांनी काय सांगितलं आहे की त्या दिवसाला आता किती वर्ष आलेले आहेत, 55 वर्ष आलेत. किती वर्ष आलेत, 55 वर्ष झालेले आहेत, उलटून गेलेले आहेत. मी आत्ता म्हणजे तपन मुखर्जी आता 70 वर्षाचे आहेत, ज्यावेळेस त्यांनी लिहिलं गेलं असेल तेव्हा ते 70 वर्षाचे आहेत, पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या पुराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे. म्हणजे तो जो एन्काउंटर झाला किंवा ती जी घटना घडली, ती जी अविस्मरणीय जी घटना घडली, ती घटना ती त्यांच्या मनामध्ये त्यांनी साठवून ठेवलेली आहे. म्हणून त्यांनी ती आपल्याला इथे गोष्ट सांगितलेली आहे का, किंवा त्यांचा जो अनुभव आहे किंवा त्यांची जी गोष्ट घडलेली आहे लहानपणी, ती त्यांनी इथे आपल्याला सांगितलेली आहे. म्हणून इथे सांगितलेलं आहे का, पहिलेच काय आपण पाहिलं का, ही जी स्टोरी आहे ही स्टोरी काय आहे, दिस इज स्टोरी बाय तपन मुखर्जी अबाउट अ यंग बॉय म्हणजे तपन मुखर्जी हू रेस्क्यू नर्स्ड अँड सेव्ड अ बेबी लंगूर. त्यांनी कशाप्रकारे या लहानशा पिल्लाला त्या मेल डॉमिनंट नरापासून, वानरापासून वाचवलं याची स्टोरी होती. अटॅक बाय डॉमिनंट मेल लंगूर विथ इंटेंट टू किल इट, द स्टोरी डिपिक्ट अ बॉन्ड ऑफ, बघा इथे शेवटी येत आहे, द स्टोरी डिपिक्ट द बॉन्ड ऑफ, एक प्रकारच्या वेगळ्या नात्याबद्दल सांगितलेलं आहे. ट्रस्ट म्हणजे विश्वास, कम्पॅशन म्हणजे अनुकंपा अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य बिटवीन मॅन अँड ॲनिमल, प्राणी आणि मनुष्य आणि प्राणी यांच्या जो सामंजस्य किंवा जो जे नाते आहे, जे नातं आहे ते इथं सांगितलेलं आहे. इथं सांगितलं त्यांनी काय की प्राणी आणि मनुष्याचे जे नाते ते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास हवा, अनुकंपा हवा आणि सामंजस्य यासारखे इतरही मार्ग आहेत का, जे ज्यातून काय होऊ शकतो प्राणी प्राणी मात्र आणि व्यक्तींमध्ये मनुष्यांमध्ये वेगळ्या प्रकारचं चांगलं नातं तयार होऊ शकतो. फक्त अन्नच नाही, आपण अन्न देतो म्हणून ते आपल्याजवळ येतं, हे एवढंच कम्युनिकेशनचं साधन नाही आहे, तर विश्वास, एकमेकांबद्दलचा विश्वास असेल तर आपण प्राण्यांशी बोलू देखील शकतो किंवा त्यांचे भावना आपण ओळखू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेसनमध्ये आपण पाहिलं का कशाप्रकारे मॅन आणि ॲनिमल यांच्यातील जे रिलेशनशिप आहे किंवा त्यांचे जे रिलेशन आहे ते कशाप्रकारचं इथं दाखवण्याचा प्रयत्न या तपन मुखर्जींनी केलेला आहे ते आपण पाहिलं. किती छान, म्हणजे ती आई आपल्या बालकाला वाचवल्यामुळं एका व्यक्तीचे कशाप्रकारे धन्यवाद मानते इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आता व्यक्ती म्हणजे ते तपन मुखर्जीच असणार आहेत कारण का त्यांच्या जीवनातील जी घटना घडलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपल्याला हा दुसरा जो पार्ट आहे तो देखील इथं संपलेला आहे. आणि फर्स्ट पार्ट बघा, त्या फर्स्ट पार्ट नंतर हा सेकंड पार्ट बघा, तुम्हाला पूर्णपणे ही जी हा जो एन्काउंटर आहे वेगळ्या प्रकारचा स्पेशल काइंड ऑफ
एन्काउंटर आहे हा, तर हा एन्काउंटर पहा, ऐका आणि समजून घ्या का कशाप्रकारे हा जो पूर्ण ही जी पूर्ण गोष्ट आहे तपन मुखर्जी यांच्या जीवनातील ती का पण महत्त्वपूर्ण आहे किंवा का त्यांनी त्यांच्या उराशी ही एक गोष्ट जपून ठेवलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला फर्स्ट पार्ट पूर्वी झालेला होता, आज सेकंड पार्ट देखील झालेला आहे. आता या लेसनमध्ये शेवटी शेवटी काही प्रश्न दिलेले आहेत, तर ते तुम्ही प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये, जसं तुम्हाला मी पहिल्यांदा जो आपला पहिला पार्ट झाला होता त्याच्यामध्ये देखील काही प्रश्न दिले होते, ते देखील नोटबुकमध्ये लिहायला सांगितले होते. आणि आता जे हे जे तुम्हाला स्क्रीनवर तुमचे दाखवतो वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत या धड्यावर आधारित, ते देखील तुम्ही काय करायचे तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचे आहेत, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थित लिहून ठेवा. व्हिडिओ व्यवस्थित पहा, समजून घ्या, बघा पुढे काय याच्यात वेगळ्या प्रकारचे प्रश्न दिले आहेत. राईट इन युअर ओन वर्ड्स, म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. उत्तरं देखील दिलेली आहेत. व्हॉट डिड द नॅरेटर इग्नोर, व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. आता ते काय म्हटलेलं आहे, व्हॉय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग डॉग्स. आता ज्या वेळेस ही सगळी घटना घडत होती आणि ज्या वेळेस ते लेखक काय करत होते, वाचन करत होते, आणि त्यांनी पाहिलं की कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज होता, परंतु त्यांनी काय केलं होतं तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. आता का दुर्लक्ष केलेलं हे सगळ्यांना माहिती आहे, कारण का त्यांना ते काय करत होते, वाचन करत होते, ते पुस्तक वाचन करत होते. त्याचप्रमाणे त्यांना एक वेगळ्या प्रकारचं वाटलं का वेगळ्या प्रकारची घटना असेल त्यामुळे तिकडे दुर्लक्ष केलेलं बरं, आपण आपलं आपलं काम करावं. बघायचं सांगितलेलं आहे, द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स बिकॉज ही थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग मस्ट हॅव ट्रॅप्ड अँड अनफॉर्च्युनेट पिग. त्यांना काय वाटलं का एखादं बिचार पिल्लू असेल डुकराचं, कुत्र्यांना दिसलं असेल किंवा कुत्रे त्याच्यावर भुंकण्याचा प्रयत्न करत असतील, सो दे वेअर बार्किंग फ्युरियसली, आणि म्हणून काय करत होते ते खूपच जोरदारामध्ये भुंकत असतील असं त्यांना वाटलं. पुढे सांगितलेलं आहे, व्हॉट डिड मदर लंगूर मेक नो इफोर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कॉप. बघा आता इथं वेगळ्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. आता हे सगळे प्रश्न तुम्ही काय करायचे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघू कशा प्रकारचा आहे, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट युअर ओन वर्ड्स 5 to 6 लाईन. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट डाऊन राईट अबाउट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन. तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचे 5 ते 6 लाईनमध्ये. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अँड इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. तुम्ही शाळेतून येत असताना जर तुम्हाला एखादा पक्षी जखमी अवस्थेत मिळाल तर तुम्ही काय कराल, एखादा पक्षी रस्त्यावर असा पडला असेल आणि तुम्ही शाळेतून येत असाल आणि तुम्ही पाहिलं की कशाप्रकारे हा पक्षी जखमी आहे, तर तुम्ही काय कराल त्या वेळेला, त्या सिच्युएशनला तुम्ही काय कराल, इथं ते सांगायला सांगितलं. इथं काय सांगितलं बघा, इफ आय सी अँड इंज्युअर्ड बर्ड आय वुड पिक अप अँड एक्झामिन इट्स बॉडी, आय वुड चेक इट्स वुंड्स, आय वुड बँडेज इट वुंड्स अँड टेक इट होम, देन आय वुड गिव सम ग्रेन अँड वॉटर, आय वुड कॉल अ वाईल्ड बर्ड सेंटर, इन दिस वे आय वुड बी हेल्प द इंज्युअर्ड बर्ड टू सेव इट लाईफ. बघा इथे काय म्हणतलं आहे की ते काय करतील, तर त्या पक्षाला उचलतील, त्याचं एक्झामिन करतील, म्हणजे त्याला तपासून निरखून पाहतील, त्याला कुठं कुठं जखमा झाला त्या पाहतील, त्याच्यावर औषध उपचार करतील, नंतर त्याला काहीतरी खायला देतील, नंतर पक्ष्यांचं जे सेंटर असतं त्या सेंटरला नेतील, अशा प्रकारे ते हेल्प करतील. तर तुम्ही देखील लिहिण्याचा प्रयत्न करा की कशाप्रकारे तुम्ही एखाद्या पक्ष्याची किंवा प्राण्याची, जर तुम्हाला एखादा पक्षी किंवा प्राणी असा जखमी अवस्थेत मिळाल तर तुम्ही काय करू शकता, हे देखील तुम्ही लिहू शकता. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. आता तुमचं ओपिनियन सांगायला सांगितलेलं आहे, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. इन माय ओपिनियन द नॅरेटर ऑफ दिस स्टोरी इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पर्सन. ह्या लेसन आहे, या लेसनचे जे लेखक आहेत, रायटर आहेत, ते कसे आहेत, लव्हिंग आणि सेन्सिटिव्ह पर्सन आहेत असं वाटतं. हिज थॉट्स अबाउट ह्युमन ॲनिमल रिलेशनशिप आर ग्रेट, ही बिलीव्ज दॅट
कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड अॅनिमल डिपेंड नॉट ओनली ऑन फूड बट ऑल्सो ऑन ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग हिज क्वालिटीज ऑफ ह्युमॅनिटी अँड करेज आर ॲडमिरेबल. बघा इथं सांगितलेलं आहे की कशाप्रकारे या गोष्टीचे जे नॅरेटर आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याचप्रकारे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील जो संबंध आहे हा कशाप्रकारे दृढ होऊ शकतो किंवा चांगला होऊ शकतो कशावर अवलंबून आहे ते देखील इथे सांगितलेलं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटी. आता इथे सांगितलेलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच अदर ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. इथं बघा मदर चाइल्ड रिलेशनशिप दिलेली आहे म्हणजे आई आणि मुलं, नंतर पुढे सांगितलेलं आहे त्यांचं नातं आणि नात्यामध्ये सांगितलेलं आहे लव अँड अफेक्शन प्रोटेक्शन मोरल सपोर्ट केअर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. आता या ज्या गोष्टी सांगितल्या ना या गोष्टीवर तुम्हाला काय करायचे एक पॅराग्राफ तयार करायचं आहे. आता इथं बघा सांगितलं आहे का मदर अँड चाइल्ड यांच्यामधील यांच्या रिलेशनशिपबद्दल म्हणजे यांचे नाते संबंधांबद्दल सांगितले द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड चाइल्ड इज द मोस्ट युनिक रिलेशनशिप इन द वर्ल्ड. आई आणि बालक यांचं जे नातं आहे हे जगातील एक सुंदर नातं आहे किंवा एक जगातील खूपच चांगलं किंवा जगातील एक युनिक असं रिलेशनशिप आहे. मदर्स लव फॉर अ चाइल्ड इज इटर्नल इट इज सेल्फलेस अँड अनकंडिशनल म्हणजे त्याच्यामध्ये मर्यादा नसतात त्याच्यामध्ये निस्वार्थपणा असतो. शी नस हर चाइल्ड शी गिव मोरल सपोर्ट टू हर चाइल्ड मदर गाईड्स इन्स्पायर अँड इन्करेज ही हर चाइल्ड थ्रू आउट देअर लाईफ. आई ही प्रत्येक वेळेस बालकाला आपल्या मदत करत असते इन्करेज करत असते त्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असते त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला काय करत असते सहभाग घेत असते आणि त्याला जीवनामध्ये पुढं कशाप्रकारे जायचं असतं हे शिकवत देखील असते. बघा आता पुढं काय म्हटलंय वर्क इन पेअर अँड मेक ॲज मेनी वर्ड ॲज यू कॅन युझिंग लेटर इन द वर्ड एन्काउंटर. आता एन्काउंटरचा शब्द आहे हाच प्रश्न तुम्हाला कसा येतो तुमचा दुवा डायरेक्टर जो पहिला प्रश्न आहे लँग्वेज स्टडी त्याच्यामध्ये हा एक प्रश्न असतो का तुम्हाला एक शब्द दिला जातो त्या शब्दापासून तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 3 किंवा 4 शब्द बनवण्याचा एक प्रश्न असतो एका शब्दापासून 2-3 ते 4 शब्द बनवायचा असा प्रश्न असतो. इथं सांगितलं बघा एन्काउंटर जो शब्द आहे हे एन्काउंटरपासून तुम्हाला शब्द तयार नवीन शब्द तयार करतात. पहिले सांगितलं 3 लेटर वर्ड्स म्हणजे 3 अक्षर घेऊन शब्द बनवायचं नंतर 4 लेटर्स वर्ड 4 अक्षर घेऊन शब्द बनवायचं आणि 5 or 6 letter word म्हणजे 5 किंवा 6 शब्द अक्षर घेऊन एक शब्द बनवायचं. त्याला 3 लेटर्स घेऊन बघा कुठला बोलतो कुठला कुठला बनतो या एन्काउंटर शब्दापासून 10, cot, net, run, tone, cut, nut एवढ्या प्रकारचे शब्द हे 3 शब्द घेऊन या एन्काउंटरमधील 3 शब्द घेऊन तयार होतात 3 अक्षर घेऊन होतात. आता 4 अक्षर घेऊन कुठले कुठले बनतात टूअर कॉर्न कोट रेंट ट्री क्युअर टर आणि 5 अक्षर घेतले तर एंटर कटर कोर्ट रूट सेंटर काउंटर रिसेंट कॉर्नेट म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द म्हणजे 3 अक्षरे असतील 4 अक्षरे असतील 5 अक्षरे असतील अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तुम्हाला तयार करता येऊ शकतात. हा प्रश्न तुम्हाला पुन्हा सांगतो का तुमचा जो पहिला लँग्वेज स्टडी आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न असतो का तुम्हाला एक शब्द दिला जातो त्या शब्दापासून तुम्हाला काय करायचं असतं तर वेगळ्या प्रकारचे शब्द तयार करायचे असतात. आमचा शेवटचा प्रश्न आहे तो ट्रान्सलेशनचा आहे. बघा याच्यामध्ये सांगितलेलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन इंग्लिश. प्रोवर्ब म्हणजे म्हणी तुम्हाला म्हणी दिलेल्या असतात आणि त्या म्हणींचं तुम्हाला काय करायचं असतं मराठीमध्ये भाषांतर करायचं असतं. तर इथं काही म्हणी सांगितलेले आहेत जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. आता ही जी म्हण आहे मराठीमध्ये तिचं इंग्लिशमध्ये काय होतं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड म्हणजे तुम्ही जनसेवा कराल हीच ईश्वर सेवा. तुम्ही माणसाची ज्यावेळेस मदत कराल ना तेव्हाच ती मदत कोणाची होईल देवाची असं इथं या म्हणीचा काय अर्थ आहे म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. 13वे तसे उगते ॲज यू सो सो शाल यू रीप म्हणजे तुम्ही जसे पेरता तसेच उगवणार तुम्ही जसं करता तुमचे जे कार्य आहे तुमचे जे कर्म आहे त्याप्रमाणेच तुम्हाला मिळणार. इथं तेच सांगितलेलं आहे की 13वे तसे उगवते ॲज यू सो 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 शाल यू रीप
म्हणजे बघा, तुम्ही जे कर्म करता त्या कर्मानुसार तुम्हाला देखील मिळतं, तुम्ही जसं कार्य करता तसं तुम्हाला त्याचं फळ मिळतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपला लेसन आहे हा आता आपण इथं थांबवणार आहोत, कारण की आपला फर्स्ट पार्ट झालेला आहे, सेकंड पार्ट झालेला आहे. फर्स्ट पार्टमध्ये काही प्रश्न होते, सेकंड पार्टमध्ये देखील तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. तर हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्ही काय करायचे, तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा, व्हिडिओ व्यवस्थित पहा, व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या कशाप्रकारे हे एन्काउंटर, एक स्पेशल प्रकारचे एन्काउंटर का आहे, तपन मुखर्जी यांनी त्यांच्या जीवनातील ही जी गोष्ट आहे, ही जी घटना आहे, ही का जपून ठेवलेली आहे किंवा का उराशी बाळगून ठेवलेली आहे, का त्यांनी ही जी गोष्ट आहे एवढ्या वर्षानंतर देखील काय केली, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला का, तर त्यातून एक रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड ॲनिमल कशाप्रकारचे आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा, समजून घ्या, यातील जे प्रश्न उत्तर आहेत ते व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या, की जेणेकरून परीक्षेला यावर ज्यावेळेस प्रश्न विचारले जातील ते त्यावेळेस तुम्हाला त्याचे योग्य आणि व्यवस्थित उत्तर लिहिता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद, आज आपला जो सेशन आहे तो इथेच संपतो. धन्यवाद.